सुरुवात मी सोयराबाईपासून करते. गाण्याच्या एक काही मागण्या असतात, तर त्याप्रमाणे वेळ आणि राग ह्याचं एक काहीतरी नातं असतं, आणि कुठल्या रागानंतर कुठलं बरं वाटेल ह्याचा पण एक अंदाज असतो. तर ते अंदाज घेत घेत आजचा हा कार्यक्रम मी त्याचं संयोजन केलेलं आहे. तर सुरुवातीला ही सोयराबाईची जी कविता आहे त्याच्या मागे एक कहाणी आहे. मला माहीत नाही आपण किती जणांनी चोखामेळा आणि सोयराबाई ह्यांचा अभ्यास केलेला आहे किंवा त्यांच्या कहाण्या वाचलेत, पण ह्या मंडळींना महार असल्यामुळे पंढरपूरच्या देवळात प्रवेश नव्हता. सोयराबाई देखील विठ्ठलाच्या नावाने स्वतःला मुक्त करून घेण्यात तितकीच उत्कटपणे रस घेत होती जितका चोखामेळा, किंवा त्याची बहीण निर्मळा किंवा तिचा नवरा बंका, हे सगळं कुटुंब हे विठ्ठल भक्तीत मुरलेलं आहे. अशाच एका कुठल्या तरी वेळेला सोयराबाई घरी होती आणि कोणीतरी आलं दारी आणि तो ब्राह्मण होता, तर तो म्हणाला मला भूक लागली काहीतरी जेवायला वाढ. तर ती म्हणाली बाबा रे तू ब्राह्मण मी महार, माझ्याकडे कसा तू जेवशील, हे काय बरोबर नाही होणार, ह्या समाजाला हे पसंत नाही पडायचं. तो म्हणला ते काय नाही मला भूक लागली आहे मला तू काहीतरी दे. तर ती म्हणली भाई बघ माझ्याकडे फक्त दही भात आहे तो मी तुला देते. तर तिने दही भात कालवला आणि त्याला ती वाढायला लागली. तर तो म्हणला नाही नाही याच पानात तू पण जेवलं पाहिजेस. तर हा असा लहान मुलासारखा हट्ट करणारा हा माणूस होता आणि तिला ते नाकारता आलं नाही. आणि हे चालू असतानाच चोखामेळा घरी आला. चोखामेळा आल्यानंतर त्याला वाटलं हे काय आहे आपली बायको अशी ब्राह्मणाला जेवू घालते काय आहे काय, म्हणून त्याने तिला थोबाडीत दिली. तर थोबाडीत दिल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या अंगावर दहीभात सांडला आणि त्याला तिने सांगितलं की असं असं झालं मग ह्यांना जेवायला हवं होतं म्हणून मी दिलं, तर मी पण सांगितलं की असं बघा असं कसं करता येईल, पण ते हटून बसले वगैरे. ब्राह्मण जेवून परत गेले. दुसऱ्या दिवशी पंढरपूरच्या देवळामध्ये विठ्ठलाच्या अंगावर त्याच्या मूर्तीच्या अंगावर दहीभात होता. तर हे कसं काय असा हा एक प्रश्न सगळ्यांना पडला आणि मग ही कहाणी बाहेर आली की असं असं झालं. आणि त्याचं आता ही बाई म्हणते नाही उरली वासना तुम्हा पाहता नारायणा. तर ही वासना असं का म्हणते असा मी एक विचार करत होते. आणि कुठल्या तरी अंशाने कदाचित एका पुरुषाला ही आपली बायको भरवते आणि ते एका पानात जेवतात हे पाहून देखील त्याला राग आलेला असणं अशक्य नाही. काय नेमकं असेल कळायला मार्ग नाही कारण कोणी काही लिहून ठेवणार नाही ठेवलेलं नाही आहे, पण हा माझा अंदाज की असं असू शकेल. म्हणून ती म्हणते की अरे त्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर माझी वासनाच नाहीशी झाली, नाहीतर तिला असं म्हणायचं कारण काय असा एक प्रश्न माझ्या मनात होता. तर ती ही कविता आहे. ह्या प्रत्येक कवितेच्या मागे कधी कधी एक असा एक कहाणी म्हणा काहीतरी एक आयुष्याचा अनुभव हा आहे आलेला. हे मी राग यमन कल्याणामध्ये बसवलेलं आहे. नाही नाही उरली वासना नाही उरली वासना
नाही उरली वासना, नाही उरली, नाही उरली वासना, नाही नाही उरली, नाही उरली वासना, नाही उरली वासना, नाही उरली वासना, वासना नाही उरली वासना, तुम्हा पाहता नाही भेदा भेद, उरला नाही भेदा भेद, झाले विटाळाचे
जाऊ